हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी पंढरपूर देवस्थान समितीचा अहवाल सादर केल्यानंतर ज्या धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत, जे काही अनियमित आणि घोटाळे समोर आलेले आहेत, त्या गोष्टी सर्वांसमोर सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद झाली. यामध्ये विठ्ठलाचे 203 दागिने, रुक्मिणी देवीचे 113 दागिने, मौल्यवान दागिने या संदर्भात रजिस्टरमध्ये नोंदी नाही आहेत. त्याचबरोबर रेल्वे खात्याला जागेच्या भाड्यापोटी ज्या ठिकाणी शौचालय बांधायचेत, या ठिकाणी जी 35 वर्षाचा करार करण्यात आलेला त्या भाड्यापोटी 1,41,50,46,000 रुपये हा 35 वर्षाचा करार करण्यात आलेला आहे. आणि दरवर्षी हे जे भाडं आहे ते 4,41,315 रुपये दिलं जातं, परंतु 2017 पासून 2023 पर्यंत एकही शौचालय बांधण्यात आलेलं नाही आहे. लाडूच्या घोटाळ्याच्या संदर्भात जर बघितलं तर निकृष्ट दर्जाचं तेल वापरून कित्येक वर्ष कॉटन सीडचं तेल वापरून या ठिकाणी लाडू बनवण्यात येत होते. खरं तर शेंगदाण्याचे लाडू ते तेल वापरलं पाहिजे, सुकामेवा वापरला पाहिजे हा नियम असताना हे सगळं केलं. आणि या संदर्भात भक्तांची घोर फसवणूक झालेली आहे. कर्मचाऱ्यांना जो ॲडव्हान्स दिलेला आहे, 10-10 वर्ष लाखो रुपयांच्या रकमा वसूल करण्यात आलेल्या नाही आहेत. आणि ओव्हरऑल या लेखापरीक्षणामध्ये ज्या सगळ्या गोष्टींच्या तरतुदी किंवा रिमार्क या लेखापरीक्षकाने दिलेल्या आहेत, मग भक्त निवासाचं जे त्या ठिकाणचा मुद्दा आहे, या ठिकाणी लाडूचा मुद्दा आहे, आगाऊ रकमेचा मुद्दा, या सगळ्या गोष्टींमध्ये अनियमितता दिसते आहे आणि अनाधोंदी कारभार दिसतो आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ, त्याचबरोबर वारकरी संप्रदाय, वारकरी पाईक संघटना या सगळ्यांकडनं आम्ही मागणी करतो आहोत की संबंधित अधिकाऱ्यांवरती, दोषी अधिकाऱ्यांवरती या ठिकाणी लोकांनी जे काही समोर आता पाहिलेलं या संदर्भात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, उच्चस्तरीय समिती दाखल करण्यात यावी SIT सारखी, आणि अधिकारी कर्मचारी यांच्यावरती, त्याचबरोबर मंदिर समितीचे सदस्य आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत. 2014 पासून यांच्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या, जी संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली, तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. आज ATG जी सवलत या ठिकाणी मंदिराकडनं दिली जाते आहे, परंतु प्राथमिक दर्जाची माहिती असताना सगळ्या भक्तांना सांगितलं जात आहे त्या जुन्यानुसारच सगळं दिलं जात आहे. ओव्हरऑलच या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर भक्तांची घोर फसवणूक करणारा, या ठिकाणी सोन्या नाद्यांच्या नोंदी आहेत असं सांगून मूल्यांकन न करणारा 38-38 वर्ष हे जे संबंधित अधिकारी आहेत हे निर्ढावलेले आहेत. या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे आणि या सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर केवळ निलंबन करून उपयोग नाही आहे तर या सगळ्यांना घरी बसवलं पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.